यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली तीन पैशाची मजुरी वाढ म्हणजे कामगार कायद्याला काळीमा फासण्याचा प्रकार असल्याचा आरोप कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केला यंत्रमाग बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित इचलकरंजीतील मेळाव्यात ते बोलत होते नऊ पैसे मजुरीवाढ मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा एकत्र येऊन बंद आंदोलन पुकारलंय आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कामगारांनी थोरा चौकात मेळावा आयोजित केला होता दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराची मजुरी वाढ आणि फरक मिळालाच पाहिजे असं मिश्रीलाल जाजू यांनी ठणकावून सांगितलं वर्षभर आंदोलन करून केवळ तीन पैसे मजुरी वाढ म्हणजे कामगारांची थट्टा असल्याचा आरोप कामगार नेते दत्ता माने यांनी केला